नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी टाइम्स या एम पी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण कवर करत आहोत इयत्ता 8वीचा चॅप्टर नंबर 13, रासायनिक बदल आणि रासायनिक बंध. याच्या आधीचा जो पहिला भाग आहे तो आपण पाहिलेला आहे. ज्यांनी कुणी अजून पहिला भाग बघितला नसेल त्यांनी नक्की चॅनलवरती भाग अवेलेबल आहे पहिला, तिथून तुम्ही तो भाग बघू शकता. तर हा जो असेल हा दुसरा भाग असेल. ही जी सिरीज आहे आपली बेसिक सायन्सची, ही तुम्हाला राज्यसेवा असेल पूर्वपरीक्षा किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा असेल पी एस आय एस टी एएसओसाठीची, याच्यामध्ये तुम्हाला बेसिकमधून क्वेश्चन जे असतं ते एम पी एस विचारत असतं, तर त्याच्यामुळे तुम्हाला ही सिरीज नक्कीच फायदेशीर पडते. त्याच्यामुळं ह्या सिरीजचे जे अपलोड होणारे लेक्चर्स आहेत ते तुम्ही अजिबात मिस करू नका आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. तुमची डायरेक्ट रिव्हिजन जी असेल ती या चॅप्टरमोच्या ह्या सिरीजच्या माध्यमातून तुमची चांगल्या पद्धतीनं होणार आहे. तर आता सुरुवात करूयात आपण. ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईबचं रेड कलरचं असं बटन आहे खालती, त्याच्यावरती क्लिक करा आणि समोरच्या नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका, तर तुम्हाला सर्व लेक्चरचे नोटिफिकेशन मिळून जाणार आहेत. तर आता बघू आपण, सुरुवात करूया. तर बघा, पहिल्यांदा आपण बघितलं की नैसर्गिक रासायनिक बदल जे होते श्वसन आणि प्रकाश संश्लेषण असे दोन आपण नैसर्गिक रासायनिक बदल बघितले. आता मानवनिर्मित रासायनिक बदल कुठले आहेत तर याच्या संदर्भामधला हा पॉईंट आहे, व्यवस्थित केअरफुली तुम्ही आता बघायचं आहे. सो पहिला पॉईंट आहे इंधनाचे ज्वलन. ठीक आहे, इंधनाचे ज्वलन हा पहिला पॉईंट आहे. सो बघा, फर्स्ट पॉईंट, ऊर्जा मिळवण्यासाठी लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा स्वयंपाकाचा गॅस जाळतात. ठीक आहे, ऊर्जा मिळवण्यासाठी लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा स्वयंपाकाचा गॅस जाळतात. या सर्व इंधनामध्ये ज्वलन होणारा एक सामायिक पदार्थ कुठला असतो? कार्बन असतो. क्लिअर आहे, हा ज्वलन होणारा एक सामायिक पदार्थ आहे. कुठला? कार्बन नावाचा. सो तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, ऊर्जा मिळवण्यासाठी लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा स्वयंपाकाचा गॅस जातो, त्या सर्व इंधनामध्ये ज्वलन होणारा एक सामायिक पदार्थ असतो, त्या पदार्थाचं नाव काय? कार्बन. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग हवेतील ऑक्सिजन बरोबर होतो व कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित तयार होते. ठीक आहे, ज्वलन प्रक्रियेमध्ये काय होतं? कार्बनचा संयोग जो आहे हा हवेतील कोणाबरोबर होतो? ऑक्सिजन बरोबर होतो व कार्बन डायऑक्साईड काय होतो? उत्पादित तयार होतं. आणि या सर्व ज्वलनाच्या क्रियांसाठी सामायिक असं जे समीकरण आहे पुढील प्रमाणे लिहिता येतं. बघा, हे शाब्दिक समीकरण तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इथं कार्बन अधिक ऑक्सिजन यांच्यापासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड उत्पादित मिळतं. रासायनिक समीकरण कसं लिहिणार? कार्बनचा सी, ऑक्सिजनचा O2 आणि याच्यापासून आपल्याला मिळतो CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. सो इंधनाचे ज्वलन जो आहे हा जलद आणि अपरिवर्तनीय असा एक रासायनिक बदल आहे. लक्षात ठेवा, इंधनाचं ज्वलन जे आहे हा काय? जलद आणि अपरिवर्तनीय असा रासायनिक बदल आहे. क्लिअर आहे. सो एक सामायिक पदार्थ कार्बन, कार्बनचा संयोग होतो हवेतील ऑक्सिजन बरोबर, कार्बन डायऑक्साईड उत्पादित तयार होतं, शाब्दिक समीकरण कार्बन प्लस ऑक्सिजन यांच्यापासून कार्बन डायऑक्साईड मिळतो. ठीक आहे, आणि इंधनाचं ज्वलन जे आहे हा काय? एक जलद आणि अपरिवर्तनीय, शब्द लक्षात ठेवा, अपरिवर्तनीय असा एक रासायनिक बदल आहे, लक्षात ठेवायचं आहे. नंतर विरल हायड्रोक्लोरिक अम्लाने शहाबादी पर्शी स्वच्छ करणे हा एक दुसरा बदल आहे. विरल हायड्रोक्लोरिक अम्लाने शहाबादी फरशी स्वच्छ करणे. सो बघा, इथं शहाबादी फरशीचं जे आहे रासायनिक संघटन जे आहे मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेट असे आहे. ठीक आहे, शहाबादी फरशीचं रासायनिक संघटन मुख्यत्वे कसं आहे? कॅल्शियम कार्बोनेट यांचं आहे, लक्षात ठेवा. आणि फरशी जी आहे ही हायड्रोक्लोरिक अम्लाने स्वच्छ करताना, म्हणजे HClनं स्वच्छ करताना, फरशीच्या वरच्या थराची हायड्रोक्लोरिक अम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून तीन उत्पादिते जी असतात ती फॉर्म होतात. त्यापैकी पहिल्या उत्पादितचं नाव असतं कॅल्शियम क्लोराईड, लक्षात ठेवायचं. आणि हे जे कॅल्शियम क्लोराईड आहे हे पाण्यामध्ये द्रावणीय असल्यानं पाण्याने धुतल्यावरती काय होतं? निघून जातं ते कॅल्शियम क्लोराईड. दुसरं उत्पादित असतं कार्बन डायऑक्साईड, याचे काय होतात की बुडबुड जे असतात ते हवेत मिसळून जातात. आणि तिसरं उत्पादित असतं पाणी, जे पाण्यात मिसळूनच जातं. ठीक आहे, आणि या रासायनिक बदलासाठी समीकरण कसं लिहिणार आपण? कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल यांच्यापासून मिळतं कॅल्शियम क्लोराईड. ओके, कॅल्शियम क्लोराईड CaCl2, इथं कॅल्शियम कार्बोनेट आहे CaCO3 आणि कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. ठीक आहे, यांच्यापासून असे तीन उत्पादित आपल्याला एकूण मिळतात. सो तुम्हाला माहीत आहे, सो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की शहाबादी फरशी स्वच्छ करणं विरल हायड्रोक्लोरिक अम्लानं याच्यामध्ये निर्माण होणारे तीन उत्पादितं कुठली किंवा तयार होणारी तीन उत्पादितं कुठली असं तुम्हाला विचारतील. सो पहिला म्हणजे कॅल्शियम क्लोराईड होतो तयार, दुसरा कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि तिसरा पाणी तयार होतो. क्लिअर आहे, कॅल्शियम क्लोराईड जे असते पाण्यामध्ये द्रावणी असतं त्याच्यामुळे पाणी धुतल्यानंतर निघून जातं. दुसरं उत्पादित होतं कार्बन डायऑक्साईड, याचे बुडबुडे जे असतात ते हवेमध्ये मिसळून जातात. आणि तिसरं उत्पादित पाणी असतं जे पाण्यामध्येच मिसळून ऑलरेडी पाणीच असतं त्याच्यामुळे ते मिसळून जातं त्याच्यामध्ये. आणि शाब्दिक समीकरण कसं लिहिणार तुम्ही? कॅल्शियम कार्बोनेट हायड्रोक्लोरिक आम्ल यांच्यापासून मिळणारं कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. शहाबादी परिषदेचं रासायनिक संघटन जे असतं मुख्य कॅल्शियम कार्बोनेट असं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, नंतर दुष्फेन पाणी सुपेन बनवणे, तर हा सुद्धा एक बदल आहे असा.
दुष्पिन पाणी सुपिन बनवणे. सो काही विहिरींचं किंवा ज्या कूप नलिका असतात त्यांचं पाणी कसं असतं, दुष्पिन असतं. ते चवीला कसं असतं, मचूळ असतं. दुष्पिन पाणी चवीला कसं असतं, मचूळ असतं. आणि याच्यामध्ये साबणाचा फेस असतो, तो साबणाचा फेस याच्यामध्ये होत नाही दुष्पिन पाण्यामध्ये. याचं कारण काय, तर दुष्पिन पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराईड आणि सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात. ठीक आहे, कॅल्शियमचे जे क्लोराईडचे क्षार आहेत आणि मॅग्नेशियममध्ये सल्फेटचे क्षार आहेत, हे काय असतात, ते विरघळलेले असतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं तुम्ही. सो काही विहिरींचं आणि कूपनलिकांचं पाणी कसं असतं, दुष्पिन पाणी असतं. ते चवीला मचूळ असतं आणि त्याच्यामध्ये साबणाचा फेस होत नाही. याचं कारण दुष्पिन पाण्यामध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड आणि सल्फेट हे क्षार जे असतात ते विरघळलेले असतात. ठीक आहे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराईड आणि सल्फेट जे असतात हे क्षार जे असतात ते विरघळलेले असतात. लक्षात ठेवा, म्हणजे कॅल्शियम, ठीक आहे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. लक्षात ठेवा, कॅल्शियमचं रासायनिक सूत्र काय, सी आणि मॅग्नेशियम MG. सो यांचे काय होतात की क्लोराईड आणि सल्फेटचे क्षार जे असतात त्याच्यामध्ये जे असतात ते विरघळलेले असतात दुष्पिन पाण्यामध्ये. त्याच्यामुळे याच्यामध्ये साबणाचा फेस जो असतो तो होत नाही. हे एक तुम्हाला सायंटिफिक रिझन आहे, हे एक विचारतील तुम्हाला. नंतर हे दुष्पिन पाणी जे आहे सुपेन करण्यासाठी त्याच्यामध्ये धुण्याच्या सोड्याचं द्रावण घालतात. ठीक आहे, लक्षात ठेवा, दुष्पिन पाणी सुपेन करण्यासाठी काय केलं जातं, धुण्याच्या सोड्याचं द्रावण जे आहे ह्याच्यामध्ये घालतात दुष्पिन पाण्यामध्ये. कशासाठी, सुपेन करण्यासाठी. त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन काय होतं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप जो आहे हा तयार होऊन तो बाहेर पडतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, दुष्पिन पाणी सुपेन करण्यासाठी त्याच्यामध्ये धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात असं विचारतील वन लाईनला. आणि त्याच्यामुळं काय होतं हे असं सुद्धा विचारतील. तर त्याच्यामुळं रासायनिक अभिक्रिया होते आणि रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होऊन तो बाहेर पडतो. नंतर पाण्यातील विरघळलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे जे क्षार आहेत हे कार्बोनेट क्षारांच्या अवक्षेपाच्या रूपात बाहेर पडल्यामुळे काय होतं, पाणी जे असतं ते सुपेन होतं. लक्षात ठेवा, पाणी सुपेन होतं. आणि या रासायनिक बदलासाठी आपण कसं लिहिणार, तर बघा, कॅल्शियम क्लोराईड म्हणजे CaCl2, सोडियम कार्बोनेट Na2CO3, आणि यांच्यापासून मिळणारं उत्पादित आहे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3 आणि सोडियम क्लोराईड CnaCl. ठीक आहे, सो अशा पद्धतीचं याचं रासायनिक समीकरण आपण लिहू शकतो. दुष्पिन पाणी सुपेन बनवणे लक्षात ठेवायचं. विहिरी आणि कूपनलिकांचं पाणी दुष्पिन असतं, चवीला मचूळ असतं, साबणाचा फेस होत नाही. याचं कारण दुष्पिन पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराईड आणि सल्फेटचे क्षार विरघळलेले असतात. नेक्स्ट, दुष्पिन पाणी सुपेन करण्यासाठी त्याच्यामध्ये धुण्याच्या सोड्याचं द्रावण घातलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, रासायनिक अभिक्रिया होते. ठीक आहे, आणि त्याच्यामधून कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होतो आणि तो बाहेर पडतो. नेक्स्ट, पाण्यातील विरघळलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्षार जे असतात हे कार्बोनेट क्षारांच्या अवक्षेपाच्या रूपात बाहेर पडल्यामुळे पाणी कसं होतं, सुपेन होतं. आणि समीकरण कसं लिहिणार, कॅल्शियम क्लोराईड सोडियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट सोडियम क्लोराईड, याचे सूत्र लक्षात ठेवा बरं का. कॅल्शियम क्लोराईड CaCl2, सोडियम कार्बोनेट Na2CO3 आणि सोडियम बायकार्बोनेट आल्यानंतर NaHCO3 असं होतं. इथे सोडियम कार्बोनेट Na2CO3 याच्यापासून कॅल्शियम कार्बोनेट म्हणतं आपल्याला, म्हणजे CaCO3 आणि सोडियम क्लोराईडचं सूत्र आहे NaCl. ठीक आहे, सो अशा पद्धतीचा हा दुसरा भाग आहे. अतिशय सिंपल पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे की हे मानवनिर्मित रासायनिक बदल आहेत. आपण पहिल्यांदा बघितलं नैसर्गिक रासायनिक बदलामध्ये दोन आपण क्रिया बघितल्या, एक म्हणजे श्वसन क्रिया आणि प्रकाश संश्लेषण क्रिया. मानवनिर्मित रासायनिक बदलामध्ये इंधनाचे ज्वलन मेन, म्हणजे याच्यामध्ये कार्बन हे उत्पादित तयार होतं याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि इंधनाचं ज्वलन जे आहे ते जलद आणि अपरिवर्तनीय असा एक रासायनिक बदल आहे. नंतर विरल हायड्रोक्लोरिक अम्लानं शहाबादी फरशी स्वच्छ करणे. सो याचं संघटन शहाबादी फरशीचं असतं मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे, नंतर ज्यावेळी कॅल्शियम कार्बोनेट हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होते फरशीच्या वरच्या थराची, म्हणजे फरशी ज्यावेळी हायड्रोक्लोरिक आम्लाने आपण स्वच्छ करतो, तीन उत्पादने तयार होतात. कॅल्शियम क्लोराईड एक आहे, नंतर कार्बन डायऑक्साईड एक होतं आणि पाणी एक तयार होते. तीन उत्पादने याच्यामध्ये तयार होतात. आणि नंतर तिसरा आपण बघितलं की दुष्पिन पाणी सुपेन बनवणे. याच्यामध्ये विहिरीचं आणि कूपनलिकांचं पाणी दुष्पिन असतं, याच्यामध्ये मचूळ असतं ते पाणी चवीला, साबणाचा फेस याच्यामध्ये होत नाही. कारण दुष्पिन पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराईड आणि सल्फेटचे क्षार विरघळलेले असतात. पाणी सुपेन करण्यासाठी त्याच्यामध्ये धुण्याच्या सोड्याचं आपण द्रावण घालतो, अभिक्रिया होते रासायनिक अभिक्रिया मग. आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या अद्रावणीय हा शब्द लक्षात ठेवा, कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होऊन तो बाहेर पडतो. आणि ह्याच्यामुळं काय होतं, ते अवक्षेपाच्या स्वरूपामध्ये ज्यावेळी ते बाहेर पडतात क्षार कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे, पाणी सुपेन बनतं. समीकरण कसं लिहिणार, कॅल्शियम क्लोराईड सोडियम कार्बोनेट म्हणजे CaCl2 अधिक Na2CO3, ह्याच्यापासून मिळतं आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड म्हणजे CaCO3 आणि NaCl. लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीचा हा दुसरा भाग आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा. ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. समोरच्या नोटिफिकेशन बिलवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. आणि नक्कीच आपलं चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा. So thanks for watching guys and all the best.